मुंबईमध्ये उद्यापासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. या निमित्तानं राज्य सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्ष भाजपनं बहिष्कार घातलाय. संध्याकाळी 6 वाजता सरकारनं सह्याद्री या शासकीय अतिथीगृहावर चहापानाचं आयोजन केलं होतं. कोरोनाच्या काळामध्ये राज्य सरकारला आलेलं अपयश, शेतकऱ्यांना बसलेला ओल्या दुष्काळाचा फटका, अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही, अशा सगळ्या विषयांमुळे भाजपनं या चहापानावर बहिष्कार घातलाय. दरम्यान दुपारी 4 वाजताच भाजपची पत्रकार परिषद होणार आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून एका मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या मुलीला सैन्यामध्ये भरती व्हायचं होतं, पण छेडछाडीला कंटाळून या मुलीनं आपलं जीवन संपवलं. संबंधित मुलगी ही आता 11वीमध्ये शिकत होती. राहत्या घरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या क्षणाची सगळ्यात धक्कादायक अशा प्रकारची ही बातमी. वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वीरेंद्र, धक्कादायक माहिती आहे, काय प्रकरण आहे सविस्तर सांग. मिलिंद सर, पंढरपूर तालुक्यातील शेवे येथील ही घटना आहे. जी मुलगी स्वप्नाली गाजरे म्हणून होती ती अत्यंत धाडसी मुलगी होती. स्वतः ट्रॅक्टरचं टायर मोठं, त्याचे पंक्चर काढायचं सुद्धा काम करत होती, वडिलांना मदत करत होती. तिला सैन्यामध्ये भरती व्हायचं होतं, पण काही महिन्यांपासून तिची छेडछाड करण्यात येत होती आणि त्या संबंधित छेडछाडीची कुठेही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळं तिला नैराश्य आलं. घरच्यांना सांगितलं तर अजून तुझं बरं वाईट होईल अशी तिला धमकी देण्यात आली होती. त्यामुळे शेवटी तिने नैराश्यग्रस्त अवस्थेत हे चुकीचं पाऊल उचललेलं आहे आणि तिने आत्महत्या केलेली आहे. संबंधित घटना ही 6 डिसेंबरला झाली असली तरी गुन्हा नोंद झाला नव्हता. नंतर जेव्हा स्वप्नालीची चिठ्ठी सापडली आणि त्यात सविस्तर जी माहिती तिने दिली होती त्याच्यानुसार पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी ही कारवाई केली आणि संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. मिलिंद सर. वीरेंद्र तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.